प्रत्येकाला आपला रस्ता सापडावा लागतो, तो असतोच, पण कधी कधी आपल्याला तो दिसत नाही. साऱ्या कोलाहलात आपण अगदी एकटे असतो, एकाकी असतो. सगळी नाती खुजी वाटायला लागतात, आपण गोंधळून जातो, कशाचेही संदर्भ लागत नाहीत. पण अशातही आपण आपलं असं एक थोर नातं शोधायचं असतं. मी पाहिलाय ना तो ईश्वरी प्रकाश, तो ईश्वरी अंश. ही सगळी ईश्वरी शक्ती आहे बाबांनो, आणि ईश्वरी शक्ती राक्षसी असते. पण हे सगळं झालं कसं? हे सगळं झालं कसं? प्राध्यापक वालझडे उठा, उठा प्राध्यापक वालझडे, उत्तर द्या, उठा. हॅलो 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 सर, मी मिसेस गोपाळे बोलते. बोला, इतक्या रात्री? सर सर, शॉकिंग न्यूज आहे. ती आपली शिक्षिका? अहो, चिखलदरीची शिक्षिका हो, आपली उल्हास चत्तर, ती गेली. कुठे गेली? म्हणजे वारली हो. काय वारली? आपली उल्हास चत्तर वारली. म्हणजे पोलीस म्हणतात की सुसाईड आहे म्हणून, पण मला वेगळाच संशय. डॉक्टर काय म्हणतात? हृदयक्रिया बंद पडून मृत्यू. हृदयक्रिया बंद पडून मृत्यू? हो सर, मी उद्या घरीच येते, म्हणजे आपण प्रत्यक्ष भेटून बोलू. काही काही माणसं रोज भेटूनही लक्षात राहत नाहीत, पण काही काही एकाच भेटीत कायमची लक्षात राहतात. तशीच लक्षात राहून गेली होती ती चिखलदरीची उल्हास चत्तर. तुम्ही आलात तर केवढा हुरूप आलाय ना मुलांना. छेव, मी काय आउटसाइडर? नो नो, असं नाही म्हणायचं. आता तुम्ही आमच्यातले झालात सर. खरं तर तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं होतं. कालच आमचं ठरलं, आमच्या संघटनेच्या कार्यकारिणीवर तुम्हाला घेतलंय. काहीतरीच काय कमाल करताय तुम्ही. अहो, माझं हे काम नव्हे. अहो, काम करायला सांगताय कोण तुम्हाला? तुम्ही फक्त आमच्या सोबत राहा, नाही म्हणजे तुमच्या नावाचा झाला तर फायदाच होईल आम्हाला. सर, वयानं कुणी मोठं असलं की कसं फादरली वाटतं ना. तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा आणि सजेशन्स द्या. बरं, आपण जिल्हा पातळीवर परित्यक्त्यांचा मोठा मेळावा घेणार आहोत. बर, की चिखलदरीची टूर म्हणजे या मेळाव्याची पूर्वतयारी समजा ना. बर, त्या ठिकाणीच तुम्हाला प्रश्नांची खरी डेप्थ कळेल. वसतिगृहात 25-30 बायका असतील, सगळ्या जातीच्या आहेत. शेवटी सगळ्यांची जात काय एकच सोडली. बेचोक आठ, बे पंचे दहा, बे सात बारा, बे साती चौदा. वा वा, आमच्याच शिक्षण संस्थेची शाळा आहे की?
दादासाहेब नरसाळे पाटील म्हणजे द्रष्टा माणूस. प्रत्येक गावात शाळा काढली. आपलं कॉलेजही किती मोठं आहे. नाही पण ही शाळा तशी फारशी मोठी नाही. इयत्ता चौथी पर्यंतच आहे. एकच शिक्षिका इथे. बर. आणि आजच्या मेळाव्याची तिनेच व्यवस्था केली. हो का. अरे वा. चला. बे साती 14, बे आठी 16, बे नव 18, बे दहा 20. तुमचीच वाट बघत होते. सगळ्यांना निरोप केला. यायलाही लागले असते. ही आमची उल्हास छत्तर बरं का सर. आणि हे वालसाडे सर प्राध्यापक आहे. आता आपल्या संघटनेत असतील. नमस्कार. नमस्कार. तुम्ही व्हा पुढे. मी येते. या सर. आता आपल्या समोर मोठा प्रश्न उभा आहे. एका पुरुषाने लाथाडल्या बरोबर तुम्ही सर्व अनाथ झाला आहात. आणि म्हणूनच आता तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे तो पोटगीचा. आणि ती तुम्हाला मिळायलाच पाहिजे. अशा घाबरून जाऊ नका. नारी समता मंच तुमच्या मागे आहे. मी तुमच्या मागे आहे. माझे मिस्टर तुम्हाला माहीतच असतील. जिल्हा कोर्टात ते मोठे वकील आहेत. ते तुमच्या केसेस लढतील. पोटगी मिळाल्यावर काय घ्यायचं त्यायचं ते बघू. पण आधी लढू. आणि आता आपण वळूया तुमच्या प्रश्नांकडे. अगदी मोकळेपणानं कोणतीही भीती मनात न ठेवता सांगा. हा बोला ताई. तुमचा नवरा दारुडे होता. नमस्कार. हमेशा मी आता. तुम्ही आणि मी एकाच संस्थेत काम करतो बरं का उल्हासबाई. दादासाहेब नरसाळे पाटलांच्या. किती वर्ष आहेत या शाळेत. 9 वर्ष. तुमच्या गावची हवा छान आहे. थंड आहे. तुमचे मिस्टर कुठे असतात. गावी आहेत. शेती करतात. बर. मग तुमच्या बरोबर इथं कोणीच नाही. आई असते कधी कधी. सासर जवळ आहे. सुटीत कधी जाणं येणं वगैरे. त्यांचं दुसरं लग्न लावून दिलंय. म्हणजे तुम्ही सुद्धा यांच्यापैकीच. काय प्रॉब्लेम. काय झाला. काहीच नव्हता. माझी हरकत नव्हती. त्या उल्हासबाईचेही काही प्रश्न असतील. नाही मी बोलले तिच्याशी. पण ती म्हणते माझी काही तक्रार नाही. तिची तक्रार नसली म्हणून काय झालं. प्रश्न नसतील कशावर. पाण्यासारखं असतं. द्वेषाचा गाळ खाली बसला की वर उरत ते निर्मळ. एक मिनिट. सुख आणि दुःख ही संसार रूपी गाड्याची दोन चाक असतात. पप्पा द्या बरं इकडे. अगं असं काय करतेस खासगी प्रॉपर्टी असल्यासारखं. म्हणजे काय. आहेस माझी खासगी प्रॉपर्टी. बाळा जीवन हे सुभाषितांनी कळत नसतं. ओ काय पप्पा. जा बरं तुम्ही. बघू आणखी काय वाचतेस. दोन ध्रुव विस खांडेकर. हे बघ माझ्या मुलीनं असं हळव भाऊक भिऊक असलेलं मला अजिबात चालणार नाही. हे बघ असं रफ टफ असलं पाहिजे.
बाहेर आयुष्य कसं जगतायत बायका माहितीये? काल चिखलदरीला यायला पाहिजे होतं तू माझ्यासोबत. तिकडच्या बायकांना पाहिलं असतं ना, कळलं असतं आयुष्य म्हणजे काय असतं ते. बसा ना. बोलावते मी यांना. बसा. आहो दरेकर गुरुजी आलेत. नमस्कार. नमस्कार. मी दरेकर गुरुजी. हा, सुरेगावच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक. हो हो सर. बसा ना. बसा. हो हो. बोला सर. पूर्वी आपण भेटलो. हो सर. माझा मुलगा तुमचा विद्यार्थी आहे, सत्यवान दरेकर. इथूनच बी ए केलंय त्याने. वा छान. मग काय अडचण? अडचण काय सर, त्याचा पहिल्या वर्षीचा एक पेपर राहिलाय मराठीचा. नाही म्हणजे आताच्या सप्लिमेंटरी एक्झाम मध्ये त्याने तो दिलाय. हा बरोबर. मागल्या वर्षी याच कारणासाठी तुम्ही मला भेटला होतात. हो हो सर. हो तेव्हा नाही जमलं, पण आता सर काय की मराठी थोडं वीक आहे पोराच. एक 5-10 मार्कासाठी घोडं अडतंय. हो नाही तुम्ही प्रयत्न केला तर तुमचं जे काय असेल ते मागे पुढे आपण. त्याचा प्रश्नच नाही. आता कालच मी सगळे पेपर तपासून मार्कलिस्ट ऑफिस मध्ये देऊन टाकले. देऊन टाकले? मग आता सर? तरी पण सर हा नंबर असू द्या ना तुमच्या जवळ. झालं काही मागे पुढे तर ठेवा सर. त्याचा काही उपयोग नाही आता. तरी पण सर असू दे ना. असू दे. गरीबावर उपकार करा सर. बरं ठीक आहे. खबरदार जर त्याला हात लावला तर लागलं का? कुठल्या इयरची पोरा तुम्ही? हा का मारता याला? इनको केबिन में लेके आओ. सबको लेके आओ. चले चले. चल चल. काय झालं ते न भीता सांग. काय नाही सर, मी शालिनीशी बोलत उभा होतो. तशी चौघा आली आणि मारायला लागली सर. तू काय लागतो त्या पोरीच्या माग? काय साहेब, बरोबर आहे का सांगा? खेड्यातून हे लोक शिकायला येतात कि हे धंदे करायतात? साहेब बार बार सांगितलं साल्याला कि पुरी मागे फिरू नको म्हणून. ऐकलं नाही साल्यानी? तंगड्यास काढून टाकतो साल्याच्या. ही असली भाषा या कॉलेजात चालायची नाही. आणि तुम्ही या कॉलेज मध्ये नसताना या आवारात शिरलातच कसे? मी ओळखतो या पोराला. तुम्ही कोणत्या पोरीचे? बहीण आहे आमच्या दोस्ताची बहीण. कोण हा दोस्त? फिटारे धनुदादा, त्याची बहीण ती आमची बहीण. तुमच्या त्या फिटर दोस्ताला जाऊन सांगा, म्हणाव तुझं ते फिटरचं काम जे काय करतोस ते नीट कर, या भानगडीत पडू नकोस. आणि तुमच्यापैकी कुणी जर या आवारात पुन्हा दिसला तर एकेकाला पोलिसाच्या हवाले करीन. कळलं? मी बाप आहे त्या पोरीचा. धनो धनो. काय झालं? त्या दिवट्याला बाहेर बोलव आधी. बोला बाहेर. धनो धनो. ए धनो,
काय त्या तुकाराम एरंडेला काय मारलंस? मी नाही मारत. तुझ्या सांगण्यावरून चार मुलांनी त्याला मारलं, काय दादागिरी चालवलीस तू? ही एरंडा सारखा वाढलाय, सक्कल नाही आली तुला अजून? त्या सालस पोराला मारायला गुंड पाठवतोस? अरे तो फक्त तुझ्या बहिणीशी बोलला, काही आकाश नाही कोसळलं? कॉलेजमध्ये एकमेकांची मुलं मुली बोलत नाहीत का? काही वावग नसतं. तुम्हाला काय माहित नाही इथे काय उद्योग चालतात बाहेर ते? ए आधी तुझे उद्योग बकळलं ना पप्पा, विचारा बरं याला, हा बाजारात काय करत असतो ते? आणि काय रे ती गॅरेज मधली मुलं कुठली असतात? चल तू आतो, तू जा. एक मिनिट तू आतो, मी बघतो त्याला. तू जा, तू माझ्या नादी लागशील ना. आतमध्ये चालू. एक दिवस घालशील. एक मिनिट, तिच्यावर हात उगारायचा नाही, सांगून ठेवतो तुला. तुझी दादागिरी या घरामध्ये चालणार नाही. माझ्या पोरीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तू स्वतः हादी सांभाळ, तू सुधार. ननू तू दादागिरी करतो घरामध्ये, तू आज चल बघू आधी. चला आज आज चल म्हटलं. खबरदार तिला हात लावायचा नाही. तुम्ही बसा बसा. हे बघा, तुम्ही ना डोक्याला जास्त ताप करून घेऊ नका, स्वस्त बसा. हे बघा, मुलं काही आता लहान राहिलेली नाहीयेत. तुम्ही का डोक्याला ताप करून घेताय? त्यांचं ते बघून घेतील. आमची उल्हास चतर. बरं का सर? तुमचे मिस्टर कुठे असतात? गावी आहे. सासर जवळ आहे? त्यांचं दुसरं लग्न लावून दिलंय. कुणाचा अध्यात न मध्यात असणारी शिक्षिकाही ती अशी आत्महत्या करेल? मुलाच्या आवारातच प्रेत पडलं होतं. चांगलंच फैलावर घेतलं पोलिसांना, म्हटलं आमची कार्यकर्ती होती ती. तुमच्या भावना कळतात मला बाई, पण पूर्ण मेडिकल चेकअप झाल्याशिवाय मी काहीच सांगू शकत नाही. बरं, डॉक्टरांचं प्रथम दर्शनी निदान काय? हृदयक्रिया बंद पडून मृत्यू. पप्पा, पप्पा काय झालं? बोला ना पप्पा. आई बघ ना ग पप्पा, ना काय झालं तुम्हाला? गोळी देऊ का पप्पा? ती गेली. आपल्या कॉलेजवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली. मी त्या समितीत असल्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीनं मी ती जबाबदारी स्वीकारायचं ठरवलंय. तुम्हाला माहिती आहे की या वर्षी दादासाहेबांची षष्टब्दी पूर्ती असल्यामुळे त्यानिमित्त तयार होणारी स्मरणिका आणि गौरव ग्रंथ याची जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागणार आहे. चांगली गोष्ट आहे. सर मी बोलू? येस बोला बोला. मित्रांनो, मला वाटतं हे जे काय काम आहे हे अत्यंत जोखमीचं आहे, आणि हे जोखमीचं काम निष्ठेनं आणि मन लावून काम करणारी आपल्याकडे एकच व्यक्ती आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे आपले प्राध्यापक वालजाडे सर. येस डेफिनेटली. वालजाडे सर प्लीज. खर तर मला बोलायला काही शब्द सुचत नाही आहेत. उपप्राचार्यांनी या कामासाठी माझं नाव सुचवून माझा बहुमानच केलेला आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण दादासाहेबांबद्दल मला नितांत आदर आहे. आपल्या समाजामध्ये अशा फार दुर्मिळ व्यक्ती असतात ज्या स्वतःचा उत्कर्ष साधत असताना समाजाला सुद्धा एक नवी दिशा देतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेला हा माणूस आज आपल्या जिल्ह्यावर अधिराज्य गाजवतो आहे. आपल्या इथल्या राजकारणाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतो आहे. शिक्षण संस्थांचं त्यांचं स्वतःचं असं एक जाळं विणून नवी पिढी घडवतो आहे. आपण जो गौरवग्रंथ दादासाहेबांचा करणार आहोत त्यामध्ये त्यांचं अल्पचरित्र लिहिण्याचं जे काम आहे ते तुम्ही मला द्याव. परवानगी दिली. बरोबर, धन्यवाद. इन्स्पेक्टर साहेब, सांगितलेली कामं करता येत नाही का? मग आता करायचं काय? अरे काय टायमाचं महत्व आहे का नाही तुम्हाला? एक काम कर, माझं डोकं फिरू नकोस, तू मला फोन करत राहा. सांगितलेलं सगळं कळलंय ना? हा फोन ठेव आता. आत येऊ का सर?
साहेब थोडी चौकशी करायची होती. कशाची? ती चिखलदरीची केस, ती बाई मेली ती उल्हास चत्तर. तुमचा काय संबंध? संबंध म्हणजे परिचय होता. कसला प्रकारचा परिचय होता? मुलीसारखी होती मला ती. आपण कोण? मी NC वालझडे, इथे BMC कॉलेजात प्रोफेसर आहे. वाय सी, बसा 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 ना सर. ते सावन ठेवत दोन चहा सांग पडतो. नाही, त्याची काही गरज नाही. राहू दे राहू दे, बसा बसा सर. बर, धन्यवाद. अहो सर, आधी नाही का सांगायचं, तुमच्या कोणी रिलेटिव्ह पैकी होते का बाई? नाही. मग तुम्हाला काय एवढी आस्था? आस्था म्हणजे तसं नाही सांगता यायच. खरं म्हणजे एकदाच भेटलो मी तिला. काही काही माणसं नेहमी भेटून लक्षात नाही राहत, पण काही एकाच भेटीत कायमची लक्षात राहतात. बघा, वरून साधी नॉर्मल बरी वाटणारी माणसं नीट पाहायला लागल्यावर लक्षात येते की त्यांच्या समाधानी चेहऱ्यावर दुःखाची छाया अस्पष्टपणे पसरलेली आहे. खूप आत खोल घायाळ झाल्यासारखे तिचे डोळे. ती हसायची तेव्हा तिचे डोळे नाही हसायचे. ती निमूट शांत बसलेली असायची तेव्हा तिचे डोळे शांत नसायचे. त्या डोळ्यांच्या सारखी काहीतरी खळखळ 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 चाललेली असायची. पण चेहऱ्यावर मात्र ती अलभेल दिसायची. चहा घ्या ना सर. चहा. उद्या ह्याच टायमाला जमू शकाल का सर? काय ते भेटू आणि बोलू उद्या याच वेळी चालेल की? चालेल. तुम्ही दादांचं बाप आहे ना का? कोण दादा? अहो फिटर दादा, बाजारातलं दुकानवालं. आओ फटपट्या नीट करतात ते धनु दादा ना होता. हा, त्याचं काय? हे तुमच्यासाठी आणल्यात. हे एवढे खाऊन बघा, मग तुम्ही सांगशाल. आओ घ्या. कोण ग? बाजारातली भाजीवाली ना तू? काय करणार आत्याबाई, पोटापाण्यासाठी काहीतरी करावं लागतच ना का? ये पाटी घेऊन आताच ये. वय ये. धनुला बरोबर माहितीये मला आवडतात ती डाळिंब. अगं पाटी खाली ठेव ना तुझी. कुठे? इथं. हा बर, घे ठेव. काय करतो काय हा धनु, कशासाठी एवढी डाळिंब? अहो भाऊसाहेब, लय चांगली आहेत ते. वाईट बंगाल काय बी करत नाहीत. लय आदर वाटतो त्यांचा समजास ना. बघ ना, आणि यांना कौतुकच नाही त्याच. नाही नाही भाऊसाहेब, अहो ते हा आहेत म्हणून आम्ही हाव. लय म्हणजे लयच करतात समजांसाठी. काय ग नवरा काय करतो तुझा? मागच टाकला त्याला. काय का ग, काय झालं एवढं? काय करू, दारू पेसन मारायचं मला. दादानं सांगू नका बर का भाऊसाहेब की डाळी मी आणून दिली म्हणून. इकत आणली होती म्हणून सांगा, नाहीतर मलाच वरडतील. ओ आतीबाई, तुम्ही बी एवढं ध्यानात ठेवा बर का. बर बर येते. येत जागा अधून मधून. वय वय. या
या धनूचं नक्की काय चाललंय हे एकदा नीट पाहिलं पाहिजे. तुम्ही म्हणताय तो अँगल हाय बघा सर. दुःखाची छाया काय म्हणालात ना, फॅक्ट आहे. लय अवघड असतं बघा माणसाचं कळणं. आतनं बंद बेटासारखं असतं, दिशाच सापडत नाही. इथं बी तेच झालंय. स्ट्रेंज केस आहे. आता आत्महत्या म्हणावी तर पोटात काय घेतलं ते सापडत बी नाही. आणि तशा एक दोन गोष्टी आहेत आमच्याकडे, पण त्या आम्ही तुम्हाला सांगणार नाही. त्या दिशेनेच तपास चाललाय आमचा. पण गोपाळेबाई म्हणत होत्या की कुठली तरी बडी असा मी यात गुंतलेली आहे. अरे आगाऊबाई आहे ती, कुठेतरी घुसणार बघा एक ना एक दिवस. घुसणार म्हणजे? मी तुम्हाला सांगत नव्हते सर, यात काहीतरी पाणी मुरतंय. म्हणजे बघा, प्रायमाफेसे एव्हिडन्स तर काही नाहीये, आणि पोलीस ही पुन्हा पुन्हा हार्ट अटॅक म्हणून सांगतायत, त्यामुळेच डाऊट येतोय. काल मला महिला जागृती मोर्चाच्या सुधाताई भेटल्या होत्या नाशिकच्या सेमिनारमध्ये. ते जाऊ दे, पण सुधाताईंना भेटल्यावर मी तर हा डिसिजन घेतला की या उल्हासबाईच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा इश्यू लावून धरायचा. मोठी रॅली काढायची, सगळ्या संघटना एकत्र येत आहेत, रिस्पॉन्स जबरदस्त आहे, पण काहीतरी घडणार आहे सर, बघत राहा. हॅलो, कातारे बोलतोय. मी प्राध्यापक वालझडे बोलतोय. सर महत्वाचं काम आहे, कॉलेजमध्ये येऊन जा. हो सर. हा बर. कसली पत्रक? तुम्हाला द्यायला सांगितले. बर. गुरखा आया सर. गुरखा इधर आया सर. ए थांबले, ए कुठे पळत आहे? देखो कौन भाग रहा उधर. कौन है? अरे रुके. अरे अरे रुकना है. कौन है वो लोग, तुम जानते हो उनको? क्या साहब क्या बताऊं, आजकल इधर सब ऐसा ही चलता है, सब लोग कपल के साथ आता है, अब किसको बोलेगा? क्या बोलेगा मतलब? ये लोग को पकड़ के सीधा प्रिंसिपल के केबिन में लेके जाके उनके सामने खड़ा करने का. ये लोग के माँ बाप इनको पढ़ाई के लिए भेजते क्या, ये करने के लिए भेजते? साहब वो लोग की पहुंच बहुत ऊपर तक है, ट्रस्टी लोग के लड़के भी इनके साथ रहते हैं. हाँ रहते होगे तो? साहब क्या बोलेगा साहब, शर्म आती है साहब. क्या अभी इस उम्र में ऐसा करना? आपकी बेटी को भी देखा था, वो लंबा सा पतला सा लड़का है ना, उसके साथ था. अभी अगर देखूंगा ना तो दोनों को पकड़ के आपके सामने खड़ा करूंगा साहब. साहब क्या बोलेगा साहब, शर्म आती है साहब. आपकी बेटी को भी देखा था. पापा, पापा अनुराग म्हणजे काय? नंतर सांगेन. ओ पप्पा, सर तू बघा तिकडे उभा आहे. बर
काही कळलं का? इथं नको सर, बाहेर जाऊन बोलूया. बर, तू बाहेर उभा रा, मी सही करून आलो. सर, कुणाला भी काय भी सांगायचं नाही. आणि माझं नाव या सगळ्यामध्ये म्हणायला पाहिजे, नाही तर माझ्या गरीबाची नोकरी जाईल. अरे मी असं कसं बोलेन का तो रे? ती रेपची केस असणार सर. काय? हो. सर, म्हणजे ऍक्च्युअल रेप नाही पण अटेम असणार. डॉक्टर लोक पण काय सरळ सांगत नसतात. अटेम्प्ट? पण शरीरावर तर काही कुणा नाही सापडल्या. बॉडीच्या दंडावर ब्लाउज खाली काळ्या निळ्या खुणा आहेत. आण तिथ खाली आत एंट्री झालेली नाही म्हण, पण बाहेर ते स्पर्म सांडलेलं हाय असं डॉक्टर लोक इंग्रजीत बोलित होते. म्हणजे अटेम्प्ट झालेला असणार आणि त्या धक्क्यानं खल्लास. सहसा असं होत नाही सर, पण समजा दिल दुबळं असल तर शेकड्यामध्ये एकांदी केस अशी होऊ शकते. म्हणजे आत्महत्या? नाही. आयुष्याचे हुर हुर ते का हुर झाले, काही कारण नसता काही से जेव्हा तसते जगण्या सर. या सर, तुमचीच वाट पाहत होतो. काय कुठपर्यंत आले काम? सगळ्या लेखकांना पत्र गेली आहेत. बरोबर. निम्मे लोकांचे होकार देखील आलेत. वा. आणि एक 10 छायाचित्र देखील गोळा झालेत. गुड. दादासाहेबांना भेटून घ्या आता, त्यांनीच निरोप पाठवलाय. काय काय झालंय ते दाखवून घ्या त्यांना. हो, म्हणजे त्यांच्या आत्मचरित्राबद्दल देखील बोलता येईल.
येस, उद्या 10 वाजता त्यांचा ड्रायव्हर येईल तुम्हाला न्यायला. बर आहे सर. ठीक आहे, या. धन्यवाद. अहो ते जरा बंद करता का? का हो सर, आवडत नाही वाटत. अहो आधीच हा एवढा सगळा आवाज, त्यात हे शांत बरं वाटत. बर बर बर, काय काढलं दादासाहेबांकडे काम? पुढल्या महिन्यात त्यांची षष्टब्दी पूर्ती आहे ना. हा मग त्याचं काय? त्यांच्या स्मरणीचं आणि गौरव ग्रंथाचं काम मी करतो. असं लय देव माणूस बघा दादासाहेब. हो ना, एक डावका जर कोणावर मर्जी बसली त्याला काही कमी पडू देत नाही. आता माझंच बघा ना, मी माने त्यांचा ड्रायव्हर, पण त्यांच्या नातेवाईकापैकीच 15 वर्षापूर्वी बापाने त्यांच्याकडे आणून घातला, आजपर्यंत त्यातलं शब्द झेलतोय. आणि का विचारा? बर का? कारण खाल्ल्या मिठाला जागण्याची माणुसकी आहे माझी. आलं का ध्यानात? वा, दादासाहेबांचे लय उपकार आहे सर आपल्यावर. काय सांगू तुम्हाला आता मी. 2 मिनिटं सर, दर्शन घेऊन येतो जरा. हा बर. घ्या सर प्रसाद. हा, भाविक दिसत आहे. कुळाची देवी आमची. असं का? आणि आज वार पण आहे ना. अरे वा, आपलं देवाचं लेवर का सर? बर बर, बसा. चला मग येऊ का? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार दरेकर. नमस्कार सर. बर मग तुमचं दादासाहेब आहेत का? काय म्हणले दादासाहेब? होय होय दादासाहेब, तुमचीच वाट बघतात वरती. कुठे वरती? इथून जायचं बघा. बर हा बरोबर बरं. हा तिथे वरती जायचे बैठकीची. कुठे? या साहेब या. या सर. ते गौरव ग्रंथाचं काम सुरू केलंय. बसा. बरच काय काय प्लॅन केलेले दिसतंय तुम्ही. खरं म्हणजे करायची माझी इच्छा नव्हती बरं का, पण लोकांचा आग्रहच लय झाला, म्हणलं चालू द्या करा. आता ह्याच्यात जरा लिवणारी बघा, 2-4 लोक राज्य पातळीवरचे आहेत, पण नॅशनल लेवलवरची मिळायला पाहिजे. तशी 3-4 मोठी लोक इच्छुक आहेत आपल्याकडं. तुम्ही म्हणाल तसं. बसा. तुम्ही म्हणाल तसं सर. तुम्ही पत्र तयार करून घेऊन या, आम्ही सह्या करतो. पोस्टात टाका आणि मी फोन पण करतो त्यांना. नमस्कार वहिनी. यांच्या उपयोगाचं नाही, ते डायबिटीस वाले आहेत. अगं बाई नाही चालत. नाही, थोडस घेईन मी. एवढं प्रेमानं आणलंय वहिनींनी. घ्या, एखाद्या बर्फीच्या तुकड्यानं काय बी होत नाही. आणखी एक विनंती होती.
म्हणजे मला वाटत की तुमच्या बरोबरीनं बाईसाहेबांचंही चरित्र असावं. अहो तुम्ही त्यांचं पुस्तक लिहताय ना, व त्यात माझं कशाला आणखी, त्यांचं लिहा. वा नाही कस, कोणत्याही पराक्रमी पुरुषाच्या मागे त्याची प्रेरणा स्वरूप स्त्रीच असते. आणि तुमचं चरित्र नसलं तर हा गौरव ग्रंथ अपुरा राहील असं मला वाटत. बर करा, काय करायचं ते करा, आम्ही काय हरकत घेणार नाही. चरित्राच्या कामासाठी आपल्याला 2-3 वेळा भेटावं लागेल. हा बेशक या. येतो. या. सर, आपल्या संस्थेमध्ये उल्हास चत्तर नावाची एक बाई होती. चिखलदऱ्याला होती, वारली ती. तिचं मरण तस दुर्दैवच म्हणायचं तस. तपास चालू आहे. मी फौजदारांशी बोललो सुद्धा, ते म्हणलं आत्महत्या असेल. मी म्हणतो आत्महत्या असेल तर कारण शोधा ना. हा त्याची कारण शोधा. त्या गोपाळे मॅडम बरोबर तुम्ही कसे, त्यांचं पत्रक आलंय, उद्या मोर्चा काढताय ना. नाही म्हणजे त्या मोर्चामध्ये तुम्ही असला आमची काय हरकत नाही. नाही म्हणजे भल्या कामामध्ये हरकत घेणारे आम्ही कोण, पण आम्हाला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं, तुम्ही तर त्यांच्यातलं दिसत नाही बुवा. या. संशयास्पद मृत्यू होऊन 3 आठवडे उलटून गेले आणि तरी अजून पोलीस हातावर हात ठेवून स्वस्थ बसलेत. पोलीस म्हणतात ही आत्महत्या आहे. आमचं आवाहन आहे पोलिसांना, आम्ही म्हणतो हा खून आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मी सांगते तुम्हाला. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट, उल्हास चत्तरच्या शरीरात अजिबात विष सापडलेलं नाहीये, उलट तिच्या दंडावर वळ आहेत. तिच्या शरीरावर बांधून टाकल्याच्या खुणा आहेत आणि गुप्तेंद्रियाच्या ठिकाणी. माझ्या बहिणीनो, मी एक स्त्री आहे आणि पुष्कळशा गोष्टी मी स्पष्ट बोलू शकत नाही, तरी सांगते. बॉडीच्या गुप्तेंद्रियाच्या ठिकाणी अशा खुणा आहेत की मृत्यूच्या आधी रेप झाल्याचा किमान तसा प्रयत्न केला गेल्याचा सबळ पुरावा उभा राहू शकतो. आणि म्हणूनच म्हणते, पोलीस तपास हा योग्य दिशेने झालाच पाहिजे. हे प्रकरण दाबून टाकू देणार नाही आणि पोलिसांनी तसा प्रयत्न केलाच तर आम्ही अख्खा महाराष्ट्र उभा पेटून देऊ. गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. बोला सकल नारी शक्तीचा विजय असो. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. झाली पाहिजे. सकल नारी शक्तीचा विजय असो. विजय असो. ह्या भाईला इन्फॉर्मेशन दिली कोणी हे समजत नाही प्रोफेसर साहेब. कोणास्तो कोणी दिली? हॉस्पिटल मधल्याच कोणीतरी इन्फॉर्मेशन दिली असणार. इन्फॉर्मेशन खरी आहे पण त्या गोपाळी बाईने मला येऊन सांगायला पाहिजे होता ना. हो सभा घेऊन जाहीर केलंय, रॉंग केलं तिनं. पण त्याने काय फरक पडतो? फरक पडतो सर, फार मोठा फरक पडतो. अहो गुन्हेगार सावध होतात, पब्लिकचे गैरसमज होतात ते वेगळेच, आणि आमचं काम आणखीन कठीण होऊन पडतं. अहो आत्महत्येची थेरी आम्ही मुद्दाम मांडित होतो. आता बाईवर बलात्कार झाला आणि त्यात ती मेली ह्याविषयी आमची पण खात्री आहे. पण पुरावा? पण पुरावा कुठे? कुठे पुरावा? तेच म्हणतो मी, त्यासाठीच तर गुन्हेगारांना गाफील ठेवायचं तंत्र आम्ही खेळत होतो. पण या गोपाळीबाईने सगळा प्लॅन नासवलाय.
माफ करा साहेब, चुकी झाली, पण त्या कातोरेला काही करू नका। गरीब आहे तो, बोळे आहात प्रोफेसर साहेब तुम्ही। हे तर काहीच नाही, तुमच्या कातोऱ्यापेक्षा खूप माहिती आहे माझ्याकडे। काय ना सर, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट मिळाल्यावर मी चिखलदऱ्याला गेलो होतो, घटना घडली त्या दिवशी नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी। उल्हासबाई सकाळी 11 वाजता घरातनं बाहेर पडली। बघा, रविवार होता, सुट्टीचा दिवस, रविवारी ती पुष्कळला दुसऱ्या गावी जाऊन सांच्याला घरी यायची। त्या दिवशी पठारावरनं पाय रस्त्याने जाताना दुपारी 11:30 एका गुराख्याने तिला पाहिलं। खिंडीतून ती पुढे निघून गेली, खिंडीतून ती पुढे कुठे गेली काय अंदाज लागेना। बघा, एक रस्ता तिच्या मायाऱ्याकडे जात होता, पण एकदा पण मायाऱ्याला गेली नाही ती। तिची आईच कधीतरी तिच्याकडे यायची, ती एकटीच राहत होती। ती रविवारी मंगलवाडीला पण जायची, तिथल्या आदिवासी ठाकर बायानं लिहा वाचायला शिकवायची, पण मंगळवाडीचा रस्ता वेगळ्याच वाटेला होता। बराच वेळ भटकून शेवटी गावात परतलो आणि पोलीस चौकीत जाऊन बसलो। जादू काय करायचा बाईचा काय कळना साहेब, काय धागाच गावत नाही। बघा जादू। हा साहेब। त्या पोराले घेऊन इकडे। कोण तो झाडाजवळ जायचो? हा आलो साहेब। माझा काय संबंध नाही साहेब, मला काय करू नका साहेब, मी नवीन आहे या गावात साहेब, साहेब पाहुणा मी या गावात, मला काय करू नका साहेब, साहेब सांगा ना यांना। इथे कसा आलास? मामा राहतो या गावात, डॉक्टर म्हणाले लवकर बरं व्हायचं असेल तर कोरड्या वेद राहा म्हणून, म्हणून मी आलो साहेब। मी आजारी आहे साहेब, खरं साहेब। ओ ओ सांगा ना, मी काय बी केलं नाही। ओ सांगा ना त्यांना काय झालं। खरंच मी कायला गेलं साहेब, आयशपत सांगतो काय झालं। काय मी काय नाही केलं साहेब, काय झालं ते खरं खरं सांगा गाडवा, नाही तर असा फटका वेंदा पाणी मागायला उठणार नाही तू। हा काय झालं साहेब, सांगायला मी काय केलं साहेब, मी काय केलं सांगशील ना काय झालं ते खर सांगशील। बोल काय झालं। त्या दिवशी चेहरे नीट पाहिलेस? एकाचा पाहिला साहेब। कसा होता साहेब? एक उंच आणि जाडा होता साहेब, सफेद शर्ट आणि काळी पॅन्ट घातली साहेब, आणि लाल टिक्का पण होता साहेब, आणि दुसऱ्या जगात टॅवेल होता साहेब, बायडी लाल साडी घातलेली, टाकला गेले साहेब। सर, मी राजकारणात पडायचं ठरवलं तर तुमची काय प्रतिक्रिया राहील? काय असणार तो तुमचा प्रश्न आहे। अहो सर, मला ऑफर आली आहे, कुठून विचारा। कुठून? अहो दादासाहेबांकडून। म्हणजे आपली सभा झाली ना, त्याच्या तिसऱ्या दिवशीच त्यांचा माणूस आला होता, म्हणाला दादासाहेबांना तुम्हाला भेटायची इच्छा आहे। भेटले तर काय, दादासाहेब फक्त आपल्या सभेविषयीच बोलत होते, म्हणाले फार बहादुरीचं काम करताय हा, आणि बोलता बोलता पटकन म्हणाले की पंचायत समितीला नाही तर झेडपीला आमच्या तिकिटावर तुम्ही का उभ्या राहत नाही। इतकी भांबावून गेले मी, म्हणाले स्त्रियांसाठी नाहीतरी इतके मतदार संघ आहेत, त्यातला कुठलाही निवडा। बापरे, इतकी ओशाळले मी, म्हणजे दादासाहेबांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीकडनं अशी ऑफर यावी म्हणजे।
मिस्टर गोपाळे मला म्हणाले तुझ्या आज वर्षा कार्याचं आत्ता खरं सार्थक झालं. म्हणजे सत्तेच्या आश्रयाने समाज सेवा. तुम्हाला जास्त आनंद झालेला दिसत नाहीये सर. असं काय आनंद नाही म्हणजे काय आहे की नाही म्हणजे तुमच्या बोलण्यात थोडासा तिरकस सूर. छे छे तिरकस वगैरे काय नाही हो. तस असेल तर काही हरकत नाही. हे घे खा. हे माझ्यासमोर आणू नकोस म्हणून सांगितलं ना का मुद्दाम करतेस. अग काय झालं. डाळिंबांना काटे फुटलेत. त्याच बाईने आणून दिलेत ना. कोणी. तीच चंद्रा भाजीवाली. एक नंबरची घाणेरडी बाई येते. कशावरून घाणेरडी बाई येते. बाजारात बसून भाजी विकते म्हणून मेहनत करून पोट भरते ती. म्हणून नाही मग धनुदादानी ठेवली आहे तिला. काय पुन्हा बोल. धनुदादानी ठेवली आहे तिला. तुला कळतंय तू काय बोलतेस. खरं तेच सांगते. अख्ख्या बाजाराला कळलंय. असली भाषा माझ्या पुढे चालायची नाही सांगून ठेवतो जीवावर. काय ग लाज नाही वाटत स्वतःच्या वडिलांसमोर असं बोलायला. हा तुझे खूप लाड होत आहेत ना तेच चुकते. तू तर मलाच बोल आणि त्याला पाठीशी घाल. तूच करत असतेस ना ग सारखे लाड त्याचे. हे बघ त्याची आणि तुझी बरोबरी करू नकोस. त्याने ठेवलीये म्हणून तू जाणार आहेस का कोणाचा हात धरून. चुप. तुला माहितीये धनुषय प्रकरण. नाही मला काहीही माहित नाहीये. ही ही कुठून कुठून काहीतरी माहिती गोळा करते. खरं तेच बोलते. आणि माहित नसेल ना तर चला माझ्या बरोबर दाखवते तुम्हाला. चालू जी बावर. तरुण पोरं म्हणून मोकळीक देतोय तर गुढ उधळत चाललाय तुम्ही. तुम्ही सगळेजण मलाच बोला. जरा बाजारात जाऊन बघा काय धंदे चाललेत ते त्याचे. व्हिडिओ हॉल उघडलाय त्यांनी आणि कसले कसले घाणेरडे अश्लील सिनेमे दाखवत असतात तिथे. अनिता काय आहे. हे बघा तुम्ही आता माझ्यावर येऊ नका. मला यातलं काहीही माहित नाहीये. कसं काय माहित नाहीये. सारखा प्रेमाचा वर्षाव करत असते त्याच्यावर प्रत्येक हाकेला धावून जातेस त्याच्या. बाहेर काय धंदे चालले त्याचे माहित नाही तुला. तरी म्हणत असतो की त्याच्याकडे पुन्हा पुन्हा नीट एकदा पाहायला पाहिजे. सारखी सारवासारव करून पाठीशी घालत असतेस त्याला. एकदा नीट काय ते खरं मला कळेलच पाहिजे. झाली असेल तरी बघा आलाय सर. हे घ्या. दुखते बर वाटत ना तुम्हाला. आता धनु कधी येणार आहे. घरातच आहे. बोलो त्याला. बर आ, 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 आ,
बस ना। ते बॅगेतले पैसे मित्राचे होते, ठेवायला दिलेले त्याने। इतके कुठून आणले त्याने? आणि तो व्हिडिओ हॉल? तो माझा नाहीये। पत्त्यांचा क्लब? तो पण। आणि ती बाजारातली भाजीवाली बाई? असं कस झालं रे बाळ? असं नका बोलू बाबा, मला कळलंय माझे चुका झालेत, पण तुम्ही समजता तितक्या नाहीत। मी खरं सांगतो, मी पडीन या सगळ्यातनं बाहेर, खरंच। मला थोडासा वेळ द्या। पोहर देवा घरी गेली, पर तो तिला स्वर्गात जागा दिल्या वगैरे राहायचा नाही। कुणा कुणाला तिनं कधी दुखावलं नाही कि कधी कोणाशी वंगाळ बोलली नाही। आहो, माझ्या लेखीला तिच्या नवऱ्याने टाकलं तरी तिच्यासाठी तिने जाऊन सगळं नीट केलं। माझ्या नातवाला गोवर झाला तर रातभर त्याच्या पायाशी बसून होती। समद्यांचा दुवा घेतलास पण तुझ्याच कपाळी हे काय कळत नाही। काळी सावळी होती पण नाकी डोळी फार सुरेख होती। मनाने तर फारच चांगली होती, पण तिची एक गोष्ट मला कधी कळलीच नाही। सारखी हात पाय धूत बसायची, आदतच जडली होती तिला म्हणान। अव दिवसात 20-25 वेळा हात पाय धूत बसायची। बाहेरच्या ओट्यावर दिसत न 4 वेळा 4-4 हंडे होत्याची पाणी। तुम्ही त्या दिवशी येऊन गेलात ना, त्या दिवशी घरामध्ये भडाभडा तीच करत होती। हो, पण असं का? असं का? काहीतरी घाणगुण जिंदगीत घडलं असणार। अहो, लगीन झालं तरी नवरा टाकून आली ती म्हणजे काहीतरी असणारच। त्याच्यानेच मनात कोंडून साचून सगळी पोखरून निघाली होती। ज्याचं त्याचं दुःख असतो, आता आपण बोलवून तरी ती परत येणार आहे का?
हा हॅलो. हा काय सर, आपलं ते काम झालं बरं का? हा ते होणारच होतो. आताशी फक्त ऑफिशियल अनाउन्समेंट झालीय तर नुसती धावपळ, प्रचार सभा, भेटी गाठी, बैठका, सगळी कमाल आहे. बघा कशी गडबड चालली आहे ती. एक वेगळा अनुभव. हा हा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हॅलो, त्या उल्हास चत्तर बाईचं काय झालं? उल्हास? कोण उल्हास? हो, ती ना, ते चाललंय हो. आपण काय, आपले प्रयत्न करायचे असतात, पोलिसांवर दबाव आणायचा. आपण आपलं काम केलंय ना, बस झालं तर मग. बरं ठेवते हमी. हो होऊन जाईल. हे काय, ऍप्लिकेशन माझ्या हातातच आहे. हो 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 सर, बोलवलं. हे बघा, अर्जंट मेसेज आहे दादासाहेबांचा, तुम्हाला बोलवलंय, दुपारी गाडी येईल. हो येस, नक्की कळवतो मी तुम्हाला. अच्छा. अरे जगदाळे साहेब इकडे भेटून आलो सर, हा जरा दोन मिनिट. नमस्कार जगदाळे साहेब. काय माने, काय चाललंय? निवांत. कोण आहे बरोबर? मालदाडी सर आहेत गाडीत. सर आहेत? हॅलो हॅलो. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय सर? ठीक आहे. नाही म्हणले तुम्ही हात आतमध्ये, म्हटलं भेटून घेऊ. हा दादासाहेबांनी जरा अर्जंट बोलावलं होतं म्हणून जरा चाललोय. बाकी ठीक आहे ना? काय प्रगती चाललंय? मध्यंतरी तुम्ही आजारी होता म्हणे. हो सायकलने ठोकलं होतं, जरा लागलं होतं जरा. आता बरं आहे. येऊ मी. बर येतो साहेब. चला. काय झालं सर ते केस? कोणत्या? त्या चिखलदारच्या बाईच्या. हा चाललाय तपास. पण तुम्हाला त्या बाईची अचानक कशी काय आठवण आली? नाही आता इथे इन्स्पेक्टर साहेब भेटले होते ना, म्हणून सहज लक्ष झालं माझ्या. बर सर, पुढे काय होईल त्या केसचं? नाही अजून कोणी गावलं नाही त्यात, म्हणून सहज विचारतो. काय असत, पोलिसांना बऱ्याचदा गुन्हेगार ठाऊक असतो. असं? हो, पण पुरावा हाती लागल्याशिवाय ते तसं दाखवत नाहीत. बर बर. तुम्हाला मुद्दाम बोलवून घेतलं सर. काय झालंय, संस्थेचा व्याप वाढलाय, पसारा वाढलाय, तवा सेक्रेटरीच्या कामासाठी तुम्हाला विचारावं असा आमच्या मनात विचार आला. बघा पण सर, ते प्राचार्य सर आहेतच की सेक्रेटरी पदी? आहो ते असणारच की, पण ती एकटे कुठं कुठं पुरे पडणार? फार वाढलंय काम. हा आणि आमच्या मनात असा विचार आला की ही पोस्ट पगारी करून टाकायची. पण सर आता पण नाही आणि बिन नाही, आठवड्यातून दोनदा दोन दोन तास तुम्ही येऊन बसायचं आणि काम करायचं. अहो तेवढंच आम्हाला बी सोयचं. प्रपंच वाढलाय वै की नाही, आणि तुम्हाला बी जरा चार पैसा हाताला लागतील का नाही? मेहरबानी. मेहरबानी कसली, आपली माणसं आपल्या जवळ नको. प्रिय शालिनी, गेल्या कित्येक रात्री तुझ्या आठवणींनी मी तळमळत आहे. तू केव्हा येऊन भेटशील? तुला कधी एकदा घट्ट मिठीत घेईन असं होऊन गेलं, तू सुद्धा त्याचीच वाट पाहत असशील ना. तुझ्या चुंबनांच्या वर्षावात मला नाहून निघायचं. एक वर्ष आपण हिंडलो फिरलो
मजा केली, पण त्यानंतर तू मला भेटायचं टाळतीस, असं तू का करतेस शालिनी? तुला दुसरा कोणी सापडला का? पण कोणीही तुला माझ्या इतकं सुख देऊ शकणार नाही। शालू, शालू, हे काय कोणाचं ते पत्र? त्याचीच आहे। कोणतो? समोर यायची हिम्मत नाहीये ना त्याची, म्हणून अशी निनावी लिहितो। कोण, काय नाव त्याच? तोच। कोण तो? तुकाराम एरंडे। पप्पा, धनुदादांनी मारायला लावलं होतं ना, तेच बरोबर होत, तीच लायकी आहे त्याची। पण असं का लिहितो तो? पप्पा, एक अक्षरही खरं नाहीये हो त्यातलं, त्याने मला पळवून नेलं असतं ना, किंवा अगदी बलात्कार जरी केला असता ना, तरी मी समजू शकले असते। माझं प्रेम होत त्याच्यावर, पण तो नालायक निघाला। धनुदादाच्या मित्रांनी मारल्यावर एकदा लपतछपत आला होता मला भेटायला, मुळू मुळू रडत बसला होता, म्हटला आपलं प्रेम अमर आहे पण आपण प्रत्यक्षात कधीच एकत्र येऊ शकणार नाही, तुझा भाऊ मला मारून टाकेल, पण त्याआधी आपल्या प्रेमाची आठवण म्हणून मला एकदा तरी ते पाहिजे। एखाद्या थंड केगीत भेकड प्राण्यासारखा वाटला तो मला तेव्हा, इतका क्षुद्र तेव्हाच तो माझ्या मनातून उतरला, मी त्याला तिथेच सांगून टाकलं, परत कधीही मला भेटू नकोस म्हणून। तुझ्यासारख्या झुरळासाठी मी नाहीये। आणि त्यानंतरच अशी पत्र यायला सुरुवात झाली। कॉलेजमध्ये येतो तू, मी भेटू त्याला। पप्पा, तुम्ही काही काळजी करू नका, माझं मी हाताळेन। ही माझी मुलगी एवढीशी होती, किती मोठी झाली, आता काळजी करायला नको, ताट उभी राहील ती कुठल्याही वादळात, कोळी कळी राहिली नाही ती पार बदलली। आता एका पुरुषामुळे इतकी बदलते भाई, शूद्र भेकड गलिच्छ केकी, उल्हास चत्तरच्या आयुष्यात असाच पुरुष आला असेल एखादा। म्हातारी म्हणत होती की नवऱ्याला टाकून आली होती का, का ती दिवसातून 20-20 वेळा हातपाय धुवायचं? असं काय घाण घडलं होतं तिच्या आयुष्यात? चला आपण माळावर बसून बोलू। जी बाई तुमच्या आयुष्यातून 7-8 वर्षांपूर्वीच निघून गेली,
तिच्याविषयी आता बोलणं म्हणजे जुन्या खपल्या काटण्यासारखं आहे, मला माहीत आहे. पण त्या बाईंना मी जितकं पाहिलं त्यावरून मला त्या खूप चांगल्या वाटल्या हो. आणि म्हणूनच त्यांच्या मृत्यूनं माझ्या मनात खूप खूप कालवा कालव झाली. आणि म्हणूनच मी इथपर्यंत पोहोचलोय तुमच्यापर्यंत. मी पोलीसवाला वगैरे नाही हो. त्या बाईंच्या मृत्यूशी तुमचा संबंध आहे असं असं माझ्या मनात बिलकुल नाही. इचारा. तुमचं का जमलं नाही? तसं काही झालं नव्हतं. त्या खूप शिकलेल्या होत्या म्हणून त्यांच्या समोर तुम्हाला कमीपणा वाटायचा? नाही नाही, अजिबात नाही. नाही, बायको खूप शिकलेली असली किंवा सुंदर असली तर नवऱ्याला संशय येतो. अजिबात नाही, स्वभावाने एकदम सज्जन होती ती. मग काय झालं, काय होतं? जमना परपंच होय ना. त्या बाईंना स्वच्छतेची नीटनेटकेपणाची आवड जरा जास्तच होते. लय लय म्हणजे लयच कठीण. कुणाचा साधा स्पर्श जरी झाला तरी ते आंघोळ करायच्या, सगळं अंगण सारवून घ्यायच्या. ते तर काहीच नाही, अंगावर भडाभडा पाणी टाकायची, मपल्या बी अंगावर टाकायची. गावातलं कोणी घरी आलं की त्याच्या बी अंगावर पाणी टाकायची. गावातले लोक म्हणायचे हिचं डोसकं फिरलं हिला टाकून दे. तिच्या माहेरी समजा माहीत होत, त्यांनीच लपून ठेवलं. बरं, याचा राग म्हणून तुम्ही तिला सोडलं? नाही हो, ती काय सारखं सारखं तसं करत नव्हती. एकदा डोक्यात फिट आली की मग तसंच वागायची. आणि राजच्याला तेच झालं. तसं काही होतच नव्हतं, पण जर शिक जरी झालं तरी सकाळच्याला लय म्हणजे लयच लय लढायची. मला सांगा, लग्न होऊन एक वर्ष झालं तरी नवरा बायको म्हणून संबंध जमतच नव्हतं ना. तेच तर सांगतोय, जमत नव्हतं. नाही ना, पाकळी बंद होती. लय गुणाची होती, पण मी तवाच म्हणलं नाही जमत तर नाही जमदी, आपण राहू तसच. सकून हाटच धरला, म्हणले तुम्ही संसार करा, तुमचा नका वाटोळ करून घेऊ. ही बायको बी तिनीच बघून दिली. नवीन नवीन लगीन झालं तेव्हा काढे होते. राहू दे तुमच्याकडं. अहो, तुमचा एकत्र एकच फोटो असेल तो तरी घेऊन जातो मी. मी तरी काय करणार ठेवल्या मधली हरणी घे.
घेऊनिया भय पळतात मौनाच्या सोबत साऱ्या जखमांचे क्षण जळतात धरताना असले श्वापद शाळेचा ठरलं तर त्यात काय बदल नाही आता या काय ना सर गुन्हा करणारा माणूस आपल्या सतांनी स्वतःसाठी खड्डा तयार करत असतो आम्ही एक माणूस ठेवला होता त्याच्या मागावर बाजूलाच खोली कोण दिली होती जाणी दोस्ती झाली दोघांची संध्याकाळी एकत्र जायचे दारू प्यायला एका बेसावत क्षणी तो म्हणाला पाप घडले आतन मनावर फार ताण येतोय कोणाला सांगू शकत नाही बसा ना पाप घडलंय पाप बस आम्हाला चौकशीसाठी तेवढंच पुरेस आहे नमस्कार पीएसआय जगदाळे दादासाहेब बोलतो नमस्कार काय हुकुम आता आपल्याच हातानं आपल्या गालावर पाच बोट उमटिवल्यावर काय हुकुम करावा माणसानं करा आपल्याला जे बरोबर वाटतं ते करा आम्ही बरोबर तर्कानं चाललो दादासाहेब पण जगणं या तर्कावर चालत नाही ना आपण म्हणतो की एखाद्याला मदत केली की त्याचं फळ कंदी न कंदी तरी चांगलंच मिळतं अहो पण या तारकावर आयुष्य चालत नाही ना परोपकार करणाऱ्याला तुरुंगाची हवा खावी लागती नाही मी नाही समजलो त्यासाठी कॅस पिकवावी लागत्यात जाऊ द्या तुम्हाला नाही कळायचं तुम्हाला बी नाही आणि त्या मान्याला बी नाही कळायचं नाहीतर देव धर्म करणारा बाई माणसांकडे डुंकून पण न बघणाऱ्या माणसाच्या हातात बेड्या कशाला पडाव्यात ओ तुमचं म्हणणं आहे तो इनोसंट आहे असणारच अव गुन्हा करणाऱ्याचं पाणी येगळंच असतंय मी सांगतो काय झालं ते ती बाई रस्त्यात बेसूत पडली होती यानं तिनं वळखलं हात लावून पाहिला अंगात तिच्या जरा धुगधुगी लागली म्हणून त्यानं तिला लगुलग उचलली आणि गाडीत घातली आता गाडीतच ती गचकल्याचं ध्यानात आल्यावर गडी हडबडला ना काय करावं काय नाही त्याला काही सुधर ना म्हणून त्यानं तिला तिथंच सोडली आणि पळाला पण दादासाहेब तो तर असं काय बोललाच नाही कसा बोलणार अहो दात खेळ बसण्यासारखी गोष्ट झाली म्हणल्यावर कसा बोलणार लेडीजचे काय होते ते इन्स्पेक्टर साहेब आमचं कम्प्लीट सहकार्य आहे बरं का तुम्हाला कम्प्लीट सहकार्य तो दोषी असेल ना बेशक कारवाई करा आमच्याकडून कंचाबी प्रॉब्लेम येणार नाही पण जगदाळे साहेब एक रिक्वेस्ट होती आमची त्याला आतमध्ये कंचा भितारास नका होऊ देऊ बस एवढंच मागणं नाही तसं काय होणार नाही बरं ठेवू का दादासाहेब थँक्यू चहा घेणार का सर सावंत
पुष्पा पुष्पा आले आले गाऊन आण माझा वा आणते बसा ना सर सॉरी मला माहित नव्हतं जाऊ द्यात हो नोकरांचा मूर्खपणा येतो फॉरगेट इट तुम्ही बसा ना पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली उल्हास चत्तरची केस माहित आहे मला तुम्हाला कळलं ना शिक्षण समितीची चेअर माझ्याकडे आली आहे तिथे एवढे कन्फ्युजन्स आहेत ना तुम्ही शिक्षक फारच चेंगट हा दोघांना उचललंय पोलिसांनी पण मला वेगळाच संशय येतोय पोलिसांना काही सापडत नाही म्हणून उगाच कुणाला तरी बळीचा बकरा बनवायचा शेवटी लोकांना उत्तरं द्यायची असतात ना आणि मग हे बोलायला मोकळे सुद्धा की हे बघा बडे अधिकारी वरून दबा मांडतायत अडथळा निर्माण करतायत छे काहीतरीच काय दादासाहेब कशाला खरं म्हणजे तिच्यावर बलात्कार झालेलाच नाही दिस इज व्हेरी क्लिअर केस ऑफ सुसाईड आणि हो पूर्वी मी जाहीर सभेत वेगळंच बोलले होते पण ती तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन होती नंतर मी चौकशी केली पण तसं काही नव्हतंच त्या बाईचे काही व्यक्तिगत प्रॉब्लेम होते धरून एकट्या बाईला असतात तेच त्यातूनच तिने आत्महत्या केली वी हॅव टू बी रिअलिस्टिक नाही नाही किती किती वेगळं बोलताय हो तुम्ही माइंड युअर टंग प्रोफेसर नाहीतरी तुम्हाला तिच्यात जरा जास्तच इंटरेस्ट होता काय कसला घाणेरडा आरोप करताय तुम्ही माझ्यावर येस आय मीन इट मला तुमच्यासारखा काही पर्सनल इंटरेस्ट नव्हता तिच्यात मी व्यापक प्रश्न घेऊन काम करणारी बाई आहे तुमच्या आमच्या वाटा वेगळ्यात धन्यवाद काय झालं मला नोटीस दिली सर कशासाठी नोटीस कामातून काढून टाकलं मला 3 महिन्याची नोटीस दिली का पण मग त्यात वरून ऑर्डर आली आहे अरे अशी कशी काय ऑर्डर येईल तुझी काही चूक नसताना तू विचार त्यांना कशासाठी नोटीस पाठवली म्हणून तुझा हक्कच आहे तो तुझ्या हातून काही चूक नाही झाली ना तुझ्या नकळत नाही मग घाबरण्याचं काही कारण नाही कारण काय बी देऊ शकतात ते सर आता मी रस्त्यावर येणार या वयात बायका पुरं कोण कुठं काम देणार सर मला हे बघ तू काही चिंता करू नकोस ही काय मोगलाय नाही लागून गेली सर ते गोपाळे मॅडमची तुमची ओळख आहे ना त्यांना सांगितलं तर माझी नोकरी वाचल सर तुमच्या पाया पडतो सर माझी बायका पुरं रस्त्यावर येतील मी उघड्यावर पडेन मॅडमची बोला ना त्या हे बघ तू काही घाबरू नकोस वेळ आली तर गोपाळे मॅडम नाही दादासाहेबांना सुद्धा सांगू आपण हा सगळं नीट होईल घाबरू नकोस चहा घेणारच तू हा चल चल दादासाहेबांना ओळखतोस एवढ्या मोठ्या माणसाला कोण ओळखत नाही ते आलते ना आमच्याकडे त्या दिवशी तब्येत दाखवायला आले असतील अशी माणसं त्याच्यासाठी कायला येतील वेगळंच काम होतं आमचे मोठे डॉक्टर आणि त्यांच्या गप्पा चाललेल्या
जाताना लॅब मध्ये आलते मला विचारलं सरांची ना तुझी ओळख कशी. त्यांना काय बुवा ठाऊक. असल ठाऊक म्हणले चांगलं आहे. मग गावकांचं घरी कोण कोण असते यात असं चांगलं बोलले. बर मी नक्की बोलतो त्यांच्याशी. भडवीच्यानं नाक कापून टाकलं आमचं. चुथडा चुथडा केला आमच्या इज्जतीचा. पाप चुथडा केला सर. आमचा अंदाज चुकला. माणूस नाही ओळखता आला आम्हाला. नाही ओळखता आला. सगळेवाला नडलेला म्हणून त्याला कामावर ठेवून घेतला तर असाप निघाला. चांडाळ कुठला कुत्रा. त्या येळेला कळलं असतं ना तर चापखानं फोडून काढला असता म्या त्याला. हलकट त्या त्या बेसहारा त्या बेसहारा पोरीवर रेप केलाय ना त्या पोरीवर. सर सर त्या पोरीला म्या म्या कामावर ठेवून घेतलं होत. तिच्यावर याने रेप केला. अरे आम्ही सपनात सुद्धा असा विचार करू शकत नाही ते त्यानं केलं. सर सर आज आज क्लिअर झालं. आज कळलं मला काय झालं ते. आज कळलं. ए आरती बघ तुमच्या दादा साहेबांच्या शाळेतली चत्तरबाई. ओ चत्तरबाई ओ अरे थांबा. ओ राम राम बाई. काय बाई कोणीकडं. घरी चालले. नाही पण इकडे कुठून गेलो होतो. इथेच बाजूच्या गावात. का काय विशेष. हा त्या आदिवासी बाया आहेत ना त्यांना शिकवायचं काम चालू आहे. फार पुण्याचं काम करतो बाई. आज जरा इकडे चालवतो दादा साहेबांचा बरोबर होता. कार्यक्रम वाटपला गेस्ट हाऊसवर आराम करतायत. मला त्याला फिरून येऊ पाय मोकळे होतील. भेटणार दादा साहेबांना तुम्ही. नाही नको कशाला. आहो भेटून घ्या बाई. भल्या भल्या गावात नाही तुमचा योग चालून आलाय. नाही पण तसं काही विशेष काम नाहीये माझं त्यांच्याकडे. कामच असं असं काही नाही बाई. ओळखत आहेच. भेटीघाटी झाल्या म्हणजे पुढे मग काही अडचण येतं सुटतील. चला मी घालतो तुमची भेट. चला बाई चला चला चला. भयंकर आहे सर. त्या गोपाळेबाईंच आणि तुमच म्हणजे नक्की काय वादावादी झाली. हा हो सर. हो तुमच आणि त्या बाईंच नक्की काय झालं. हा सर सर काय झालं. सर आहेत का. हा आहेत. तनूला पोलिसांनी पकडले. काय झालं बघा काय म्हणतोय ते. सर सर लवकर चला सर. धनु पोलीस स्टेशन मध्ये. हो कशासाठी. पकडलं त्याला. अरे पण का. पण का माहित नाही सर. पण रेपचा चार्ज आहे. अग बाई काय. सर लवकर चला मी पुढे होतो. अहो अहो जा तुम्ही असे बघत काय बसलात. कशापाई आळ घेतलं माझ्या पोरावर. अहो कोणीतरी खोटाना टाळ घेतलाय. जा ना तुम्ही. ती बाई का मागे लागली कोणास ठाऊक. बाई कोण बाई. आधी त्या कातोऱ्याला काढलं आणि आता हे ती गोपाळेबाई. गोपाळेबाई त्या बनेल बाईच्या नादाला लागू नका म्हणून किती वेळ म्हणाले मी तुम्हाला. मोठी पुढारीण झाली आहे ना आता.
वाईफ लई दिसतशी नजर होती माझ्यावर. लईदा ट्राय केलं त्यानं, पण मी या तशी नाही हे त्याला उमगलं. तसं गप सरशी वागायला लागला तो. म्हणला तू माझी भय नाहीस म्हणून. काल दुपारच्याला त्याने मला गॅरेजवर बोलवलं. माझ्या काय बी ध्यानी बनी नाही. मी उठले आणि चला तिच्याकडे जाऊया. विचारते मी आधी काय केलं माझ्या पोराने ते सांग. अहो असं का केलं, कशासाठी केलं तिनं असं. तुम्ही काय बोलला? हो झाली होती थोडीशी वादावादी. बरी गुलुगुलु बोलत होता तिच्याशी. जा आता सांगा तिला तुमचं आमचं काही नाहीये म्हणून. अहो जा म्हणते ना, बघत काय बसल्यात. ठीक आहे माझं शर्ट घेऊन जा. हे मी खरं समजू? हे मी खरं समजू का? साहेब मला इज्जत आहे. माहिती आहे मला. तुला इज्जत आहे आणि ती जपण्यासाठी तू जीवाचं रान करते. साहेब को नाही मी, पण इथल्या काही लोकांना माहिती नाही. त्यांनी तक्रार केली की ही बाई बाजारात धंदा करते म्हणून. नाही साहेब. हे इमॉरल ट्रॅफिक ऍक्ट खाली अटक करू का तुला? तुला करू का आज? साहेब कंप्लेंट पण खोटी आहे. तुला कंप्लेंट करायला सांगितलं कोणी? हे खरं काय ते सांगा, तू काय लायकीची बाई आहे मला माहिती. तुला कुठल्या मार्गाने अडकवीन ना कळणार नाही तुला. चल बोल पटपट 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 बोल, टाइम नाही मला. चल बोल लवकर, कंप्लेंट खोटी आहे. कंप्लेंट खोटी आहे का नाही कोणी सांगितलंय करायला? चल बोल. साहेब त्याने सोडली आहे मला. माझी काय बी चुकी नसताना सोडली आहे. माझं प्रेम होत त्याच्यावर, लई जीव टाकला होता मी. त्याचा सादर होता मला आणि तो एकदम भेट ना बोल ना. काय करावं ते सुचना. मामा म्हणली तक्रार कर पोलिसात, होईल सरळ. आणि मला इकडची चांदळी आली. धनुची काय बी चुकी नाही. त्या धनूला बाहेर काढ रे. तुम्हाला कळलं का नाही सर, दादासाहेबांच्या ड्रायव्हरने कबुली जबाब दिला. आधी दुसऱ्याकडे पागळला, मग बोलला ना गडा गडा. म्हणजे सगळं सांगितलं. बलात्कार केला, रानात बलात्कार केला. आता कसला विचार करताय सर? ड्रायव्हरने दादासाहेबांना सांगितलं तर वेगळंच आहे, तुमच्याकडे जो जबाब दिलाय तसं सांगितलेलं नाही. काय बनेल असता तो माणसं, हातोहात शब्द फिरवतात आणि तोही दादासाहेबांसमोर. त्यांना फार दुःख झालं, त्यांनीच मला सांगितलं. ते काय सांगितलं साहेब? त्यांना ड्रायव्हरने असं सांगितलं की त्या दोघांनी उल्हास चत्तरवर बळजबरी केली. ती गेस्ट हाऊस मध्ये राहत नाही. इंटरेस्टिंग. काय तुझ्या नशिबी लिहिलंय, किती भोग. मरणानंतरही सरत नाही हे दुःख. दुःखाचं श्वापद आहे तुझ्या डोळ्यात. हे श्वापद घेऊनच तू जगलीस, त्याच्यामुळेच गेलीस. या श्वापदाचंच आकर्षण वाटलं असणार त्या ड्रायव्हरला. पण मला काय आकर्षण वाटते तस, म्हणजे ड्रायव्हर आणि माझ्यात काहीच फरक नाही. नाही नाही,
मला वाटतं ते आकर्षण वेगळं आहे. मला तिच्या डोळ्यातल्या दुःखाचा शोध घ्यायचा आहे. का होती ती दुःखी? त्यांचा नवरा आलता का मैतीला? आले होते म्हणत्यात. आम्ही काय पाहिले नाही, पण लोक सांगत्यात यांनीच बापानेच आणलं तिला. त्यांचे काय संबंधच राहिले नव्हते ना. त्यांना सोडल्यावर शाळा शिकली, मास्तरीन झाली, त्याच्यावर काय मारायला कधी आली नाही. आली ती मयातूनच. लई कठीण काळीच बघत तिचं. कधी काय तकलीफ असल नसल कुणाला दिसू द्यायची नाही. लई घट म्हण तिचं. कसली तकलीफ होती? आता तकलीफ असल्याबिगर कोण जीव देते का सांग मला. तो माणूस बी काय खराब चालीचाच होता. उलट आम्हीच चुकी केली. कसली चुकी? नाही तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू. आता तुम्हा पुढे लपून काय करणार बाबा. लई अवघड होत तिच. म्हणजे कवा बी उठून आंघोळ करायची, खसा खसा हात पाय घासायची. टाइम नाही, वखत नाही. आता कवा लोकापासून लपवून ठेवणार. काहीतरी 14-15 ची असेल. लगीन झालं त्या टायमाला. 12 वर्षाची असताना जन्म आला तिला. पण नुसतं आपलं डाक पडल्यावानी बाहेर कधी बसलीच नाही. निस्ता मुका जलम. आम्ही बी काय त्या लोकांना सांगितलं नाही. लग्न झाल्यावर त्यांना समजलं. बाबा झोपल्यात वाटत. कायची झोप, रात्रंदिन पडून असत्यात. की गेली तिचा धोसरा घेतला त्यांनी. आव उठता का? ये बघा भाऊ आलेत लांबून. चला उठा उठा. लाज वाज चार घास खात्यात ते. असं करून चालत का सांग बर. भाऊ तुम्ही भी खावा की या. नाही मी भी निघतो आता. टाइम है गाडीला, घंटाभर तरी टाइम है. मला उशीर झाला, मी जरा रानात जाते. मी तुम्ही खावा, सावकाश खावा. हा बाबा तुम्ही लईच मनाला लावून घेतलंय. असं करून कसं चालेल हा? घ्या जेवण घ्या. अहो आता दुःख करून काय होणार आहे का? आमची चूक आहे. तरी बी आमची चूक आहे. तुमची काय चूक? अहो तुम्ही तुमच्या लेकीला एवढं प्रेमानं वाढवलं, प्रेम केलं तिच्यावर, तिच्या नशिबात नव्हतं, मग तुमची कसली चूक? तरी बी आमची चूक आहे. आमची चूक आहे. तुमची कसली चूक? तरी बी आमचीच चूक आहे. आम्हीच केलं सगळं. कळी संचारला होता आमच्या अंगात.
आमची चूक आहे. लय लाजीरवाणी गोष्ट आहे आमची उल्ली. एक भयंकर गोष्ट आहे, लाजीरवाणी आहे. जे तिला ठाऊ ते आम्हाला ठाऊ. आबा मी आले. ए उल्ले आये ये. आबा अगं आडू. अरे वा वा वा, आज भाकर तू आणलीस वय. पण काय ग, तुझी आई का नाही आली? हा ती म्हणली येण्यासारखं नाही असं वय. बर बर, काय काय असं ना. आबा मी खेळू. हा खेळ खेळ. आबा तुम्ही लवकर जेवून घ्या, मला शाळेत जायचंय. कशासाठी सांगितलंस मला हे, कशासाठी? हेरड्या मीच सापडलो तुला हे सांगायला. सुखासुखी मारायचा नाहीस तू. स्वतःच्या पोरीच्या आयुष्याचं वाळवंट केलंस. हाल हाल होतील तुझे, किळ पडतील. अक्क माशा. वालधाडे साहेब का? मी हवालदार कांबळे बोलतोय. काय झालं साहेब? तुमच्या अगेन्स्ट एक एनसी दाखल झाले पोलीस स्टेशनात. तक्रार? कोणी? कशासाठी? अहो त्या आल्यावर कळेलच की तुम्हाला. नाही 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 साहेब, म्हणले बिंदास राहा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हो पण लवकर या तुम्ही. हॅलो, राहतो कुठे रे? आमळनेर साहेब. रात्री कुठे होतास? म्हणजे घरीच होतो. हे खोटं बोलायचं नाही साहेब, खरं घरी होतो. घरी होतास का नाही? काय भानगड आहे, कोणी एनसी केली? यांचा पत्ता लिहून घे. माझ्यासारख्या माणसाच्या विरोधात कोणी का असं? या इकडे हे बघा, एक मिनिट. हे बघा वाचा तुम्ही. पाहिलं नाही ना साहेब? काय खोट आहे साहेब, हे तद्दन खोट आहे. हे असं नाही आहे साहेब. कल्पना आहे सर मला. हे बघा, अजिबात गडबडून जाऊ नका. असं काय करताय सर? तक्रार करणं हा नागरिकाचा हक्क आहे आणि तपास करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. अजिबात घाबरून जाऊ नका सर. अहो असं हसण्यावरही नेऊ नका. माझ्यासारख्या माणसावर हा असला आरोप कधी कुणी केलेला नाहीये. बसाव सर, एक फॉर्मॅलिटी म्हणून तुमची सही पाहिजे बस. फॉर्मॅलिटी मी आणि मला वाटत इथे नाही काहीतरी गैरसमज झालेलं.
उठळ झालं. त्या दिवशी मी गोपाळे बाईंच्या घरी गेलो, ते आंघोळ करून बाहेर लागेल नंतर. नाही नाही साहेब, मी जरा जाऊन येतो. त्या चिडल्या आहेत खूप, त्यांची समजूत, त्यांची समजूत करून त्यांना शांत करून इथेच घेऊन येतो. मी जरा जाऊन येतो, त्यांची समजूत करून इथेच घेऊन येतो. घेऊन आलो सर, घेऊन आलोच मी. साहेब गोपा, कुठे सही करायची? इथे गोपा. मी आलोच, त्यांना घेऊन आलो. आलो मी, आलो आलो. मॅडम, मॅडम प्लीज, मॅडम जरा मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं होतं. काय वेळ नाहीये मला? नाही मी जास्त वेळ नाही घेणार, फक्त 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं प्लीज. जरा आत येता का? आत काय ते इथंच बोला. मॅडम प्लीज, काही तुम्हाला माहिती मी काही केलेलं नाही, माझी काही चूक नाहीये, पण तरी सुद्धा मी आधी कुणा काही बोललो असेल तर मी माफी मागतो. पण ती कोर्टात मागा. तुम्ही प्लीज असं करू नका. चूक झालीये ना, मग त्याची शिक्षाही भोगायला तयार. माझा इथं वेळ खाऊ नका. मॅडम, मॅडम प्लीज. विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. हा आता कसं बोलला, तुमचं काम 101% होईल. एक्सक्यूज मी सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं. तुम्ही ती जी कागदपत्र आहे ती लवकरात लवकर. नमस्कार गोपाळे साहेब, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. दिसतंय ना मी काय करतोय ते? हा तर मी काय सांगत होतो, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. थोडं महत्त्वाचं बोलायचं सर. काय थोडं थोडं? नाही, तुमची हिंमत कशी झाली हो माझ्याकडे यायची? साला नवऱ्या घरात नसताना एका सभ्य बाईच्या घरात घुसता आणि वर तिच्या नवऱ्याकडे येता, साला लाज कशी वाटली नाही हो तुम्हाला? हा तर मी काय बोलत होतो, ते कागदपत्र आहे ते नीट सांभाळून ठेवा. म्हणजे शपथ सांगतो, असं काही काहीतरी गैरसमज झालेलं दिसतोय त्यांचं. आता संभावितपणाचा आव आणू नका. कसले शिक्षक हो तुम्ही? हा नाही म्हणजे हे असले संस्कार करता मुलांवर तुम्ही? हे असे कोण विश्वास ठेवणार तुमच्यासारख्या हलकट माणसावर? चला चालते वाईट ना, मला गोष्टी शिकवताय. आता बघताय काय? गाडी घे, पुढे घे, सरांच्या पुढे घे. आपण काय? अरे थांबव. हो सर, केव्हापासून हा का मरतोय तुम्हाला? सर ऐकताय ना? हा बोला. तुम्हाला काहीतरी सांगायचं राहून गेलं, तुम्ही तसेच निघून गेलात की काय? या तिकडे बसून बोलू. सर तिकडे. सर तिकडे कुठे बघताय तुम्ही? सर मी काय म्हणतो ऐकताय का? सर
सर या इकडे. त्या दिवशी तुम्ही बोललात आणि कळस सापडली, सगळं क्लिअर झालं बघा. अहो तुम्ही नाही का म्हणलात ड्रायव्हरनी दादासाहेबांना सांगितलं का बलात्कार गेस्ट हाऊसवर झाला, पण ड्रायव्हरनं कबुली जबाब नोंदवलाय का बलात्कार रानात झालाय. हा मग त्याचं काय, त्याचं काय म्हणजे अहो रस्ता खुला झाला ना, सगळी केसच ओपन झाली आहे. अहो दादासाहेबांचा ड्रायव्हर, त्यांनी उल्हासबाईने खोटं सांगितलंय की दादासाहेबांनी तुम्हाला गेस्ट हाऊसवर बोलवलंय. दादासाहेब चिखलदाराच्या शाळेवरच्या बाई आल्यात. कुठे आहेत त्या? बाहेर बसवलंय त्यांना. अरे मग त्यांना आत नाही का घेऊन यायचं? मी म्हणलं तुम्हाला आता जा घेऊन या आतमध्ये. आणतो दादासाहेब. आता आलाच आत तर मला शाळेची काय परिस्थिती आहे ती समजून सांगा. नाही म्हणजे माझ बारीक लक्ष असता सांध्या कामावर. लय दिसायचं ट्राय करीत होतो, आज गावलाय पाखरो. पण बाई त्या दिसत नाही राव. आधी तशा सगळ्या सती सावित्र्या वाटतात रे, आता बघ बाहेर आला की तुला कळल. असं 75 बाई, तुमच्यासारखी प्रामाणिक कष्टाळू माणसं आम्हाला लई आवडतात बघा. अहो आम्ही बी खालून वरच आलो ना, खालूनच वर आलो. बाई माझ्या डोक्यात काही प्लॅन आहे बघा. आपल्या संस्थेला जर मोठं करायचं असल तर माझ्या त्या प्लॅन मध्ये तुमच्या सारख्या लोकांची मदत लागणार आहे. आणि जर तुमच्या सारख्या लोकांनी आम्हाला मदत केली तर संस्था मोठी होईल आणि त्याच्यात सामद्यांचाच फायदा आहे. अरे तिला काय झालं ते बघ, चल लवकर. आता 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 काहीच नाही म्हणजे आता केसच चालणार नाही. का अहो माझी बदली झाली सर. लगेच चार्ज द्यायचा आहे. काल त्यांनी नवीन कबुली जबाब नोंदवला त्या दोघांनी आणि सकाळी वायरलेसवरनं ऑर्डर आली. आता त्यांच्या सोयीचा माणूस येईल, नसला तरी त्याला सोयीचं व्हावं लागेल. आता मी नव्हतो सोयीचा. लई खनलं सर. त्याचं पत्त्याचं क्लब, टेबली फिल्म दाखवणारे व्हिडिओ हॉल, त्यांचे नाही तर काय तुमच्या पोराचे. पण मग आता काय होणार, आता होणार काय? आता काय, आता असं करताय काय सर? बोललो ना काहीच नाही. अहो पण मग मी काय करू, माझ्यावर जो आरोप लागलाय त्याचं मीला जाऊन का ना सर, त्यांच्या समोर नतमस्तक व्हा. टिकायचं असेल ना तर तोच एक मार्ग आहे सर. सगळे रस्ते आखिरकार तिकडे जात आहेत. ज्ञान माणसाला समजदार बनवतं सर. आपण समजदारी दाखवायला पाहिजे. सॉरी. त्यांनी पित्ताने आपल्यासारख्या भल्या माणसाची भेट झाली, बरं वाटलं सर. काळजी घे. चल येतो सर. साहेब तुम्ही थोर आहात. जगातला अतिशय अतिशय चिल्लर माणूस म्हणून मी जबाबदारीनं सांगतो तुम्ही खरंच थोर आहात. पण तुम्ही असे असे काळवंडून का गेला आहात? मी काही विरूप बोललेलो नाही.
कुणीतरी बोललंय असं मलाही वाटतंय. नाही, मीही ऐकलंय ना. मी त्या माणसाचा जाहीर निषेध करतो दादासाहेब, पण तुम्ही असे कोलमडून जाऊ नका. तुम्ही असे कोलमडून गेलात की सगळंच संपेल, सगळंच उद्ध्वस्त होईल. पण दादासाहेब, मी तुम्हाला खरंच सांगतो, जगामध्ये दुःख असत. मी पाहिलंय ना दुःखाचं श्वापद, पण दादासाहेब मी उजेडही पाहिलाय. खरंच सांगतो, मी उजेडही पाहिलाय. तो ईश्वरी प्रकाश, तो परमेश्वरी उजेड. तुम्हाला काय वाटतं, मी जे आता शब्द बोलतो आहे ते मला बोलावेसे वाटतात? नाही, मला बोलायचे नाहीयेत, पण तरी सुद्धा ते. ओ प्राध्यापक वालझडे, मी दादासाहेबांना कधीच सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरच सापडत नाहीत. तुम्ही बोला काहीतरी, उठा. ओ वालझडे, ओ दादासाहेब, बघा, प्रत्येकाकडे एक रस्ता असतो, पण तो त्याला सापडावा लागतो. तो असतोच, पण आपल्याला तो कधी कधी दिसत नाही. अशा वेळेला आपण खूप एकाकी असतो, एकटे असतो, आपण गोंधळून जातो, सर्व नाती खुजी वाटायला लागतात अशा वेळेला. पण तरी सुद्धा याच्यातून आपल्याला आपलं असं एक थोर नातं शोधायचं असतं. ते असतच. मी शोधलंय ना, मी पाहिलाय तो ईश्वरी प्रकाश. आवाज मला ऐकू येतो आहे, पण खरंच सांगतो, मला बोलायचं नाही आहे दादासाहेब. मला फक्त तुमची स्तुती करायची. हेच सांगेन, तुम्ही खरंच थोर आहात. आजपर्यंत तुमचा सारखा माणूस या जिल्ह्यामध्ये जन्मालाच नाही आला दादासाहेब. अख्खा जिल्हा फक्त तुमच्यामुळेच तर जिवंत आहे. परक्याशा डोळ्यामध्ये सुख जेव्हा फसते, परक्याशा डोळ्यामध्ये सुख जेव्हा फसते, जगण्याच्या मागावरती दुखाचे श्वापद.